हेलो फ्रेंड्स, टुडे वी हैव डिस्कसिंग द अनदर पार्ट ऑफ द MHTCET MCQ क्वेश्चंस। बिफोर दैट यस्टरडे आई वाज गिव द 10 MCQ फॉर असाइनमेंट। सो व्हाट आर द आंसर ऑफ दिस MCQ, यह डिस्कस एंड देन स्टार्ट टुडेज लेक्चर। काल आपण जो काही 10 मार्काचा असाइनमेंट दिलेला होता तो असाइनमेंट होता, त्या असाइनमेंटमध्ये आपण जे काही MCQ घेतलेले होते त्या MCQ चे काय उत्तर होते ते आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं जे MCQ तुम्हाला मी दिलेलं होतं त्याचं उत्तर होतं 21 बी, हे उत्तर होतं। त्याच्यानंतर 22 नंबरचा जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर डी होतं। त्यानंतर 23 नंबरचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर बी होतं। 24 नंबरचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर डी होतं। 25 नंबरचा जो काही क्वेश्चन्स होता त्याचं उत्तर ए होतं। 26 नंबरचा जो काही क्वेश्चन्स होता त्याचं उत्तर डी होतं। 27 नंबरचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर ए होतं। 28 नंबरचा जो काही प्रश्न होता त्याचं उत्तर हे ए होतं। 29 नंबरचा जो काही क्वेश्चन्स आपल्यासमोर काल दिलेला होता तो ए होता। आणि 30 नंबरचं प्रश्नाचं जे उत्तर होतं ते 30 होतं। परत मी एकदा सांगतो आहे की 21 नंबरचा जो असाइनमेंटचा जो प्रश्न होता जो तुमच्यासाठी 1 नंबरचा असेल त्याचं MCQचं उत्तर बी, 22चं डी, 23चं बी होतं, 24चं हे उत्तर डी होतं। त्याच्यानंतर 25 नंबरचा जो MCQ होता त्या 25 नंबरच्या MCQचं उत्तर ए, 26 नंबरच्या MCQचं उत्तर डी होतं, 27 नंबरच्या MCQचं उत्तर ए होतं, 28 नंबरच्या MCQचं उत्तर ए, 29 नंबरच्या MCQचं उत्तर ए होतं आणि 30 नंबरच्या MCQचं उत्तर डी होतं। आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाईन सॉलिड नंतरचा जो काही पार्ट आहे युनिट सेल, त्याच्यानंतर पॅकिंग ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर इन टू डायमेन्शनल, थ्री डायमेन्शनल, स्क्वेअर क्लोज पॅकिंग, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अँड पॅकिंग इफिशियन्सी, याच्यावर आपण आज जेवढे क्वेश्चन सोडवता येतील तेवढे आपण घेणार आहोत। सुरुवातीला 5 ते 10 मिनटामध्ये मी तुम्हाला युनिट सेल, त्याच्यानंतर थ्री डायमेन्शनल अँड पॅकिंग इफिशियन्सी त्याबद्दल सांगणार आहोत। तर व्हॉट डून बाय युनिट सेल, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग क्रिस्टल स्मॉल इट इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड एज युनिट सेल। द युनिट सेल जे असं आपण म्हणतो आहे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो रिपीटिंग पार्ट असतो त्या रिपीटिंग पार्टला आपण काय म्हणू शकतो, युनिट सेल असं म्हणू शकतो। म्हणजे असं आपण क्रिस्टल स्ट्रक्चर बघतो तर त्याच्यामध्ये पहिलं जे असतं सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असतं, दुसरं असतं बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असतं, थर्ड असतं फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर। सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये 8 कॉर्नर्स असतात, त्या 8 कॉर्नर्सवर वन कन्स्टिट्युंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द ईच कॉर्नर, सो दॅट टोटल नंबर ऑफ युनिट सेल इन द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज 1/8 × 8 = 1। मग या सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरपासून जो तयार होतो त्याला म्हटलं तर बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर। इन बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर देर इज अ 8 कॉर्नर्स, इन ॲडिशन टू दॅट देर इज अ 1 कन्स्टिट्युंट पार्टिकल इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ बॉडी, बट दिस 1 कन्स्टिट्युंट पार्टिकल इज नॉट नेबरहूड टू द अनदर कन्स्टिट्युंट पार्टिकल, सो दॅट द टोटल नंबर ऑफ युनिट सेल ऑफ द कन्स्टिट्युंट पार्टिकल इन दॅट बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर इज इक्वल टू 1/8 × 8 + 1 = 2। त्याच्यानंतर फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असतो, त्या फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द वन ऑफ द फॉर्म्युला। फर्स्ट थिंग इज रिमेंबर दॅट द फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर इज ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, सो दॅट इन ॲडिशन टू दॅट देर आर 6 फेसेस अँड 1 कन्स्टिट्युंट पार्टिकल इज कवर द 2 फेसेस, सो दॅट टोटल नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 8 × 1/8 + 6 × 1/2 = 1 + 3 = 4। दिस द 3 सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर अँड फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, दिस 3 स्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल नंबर ऑफ युनिट सेल।
as well as in the packing efficiency. After all, that we are discussing the another topic, that is the packing in the crystal structure. When we obtain the crystal structure in one dimensional, two dimensional and three dimension, one thing is always remember that when we draw the crystal structure, at the time the constituent arrangement are placed one above to each other. When constituent particle having size is the same, it can be represented by the sphere. When it is represented by the sphere, it is aligned vertically or horizontally along the x-axis or y-axis or z-axis to obtain the dimension. It is called as a one-dimensional arrangement. म्हणजे कन्स्टिट्युअंट पार्टिकलची जर साईज आपण सेम घेतली आणि त्यापासून जर आपण स्पियर कॅरी केले आणि ते स्पियर एका रोमध्ये ठेवले अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस, अलॉंग द झेड ॲक्सिस, तर ती जी डायमेन्शनल ॲरेंजमेंट तयार होते त्याला म्हटलं तर वन डायमेन्शनल ॲरेंजमेंट. इन दॅट वन डायमेन्शनल ॲरेंजमेंट द टर्मिनल अँड एंडिंग, पहिला आणि शेवटचा जो काही स्पियर असेल त्याचा कोऑर्डिनेशन नंबर वन असतो. त्याच्या व्यतिरिक्त जे त्या रोमध्ये असणारे जे स्पियर असतात त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा टू असतो. व्हॉट डू बाय कोऑर्डिनेशन नंबर? द कोऑर्डिनेशन नंबर इज डिफाईन ॲज नंबर ऑफ पार्टिकल इज सराउंडेड टू द कन्स्टिट्युअंट पार्टिकल. एका पार्टिकलच्या आजूबाजूला नेबरिंग पार्टिकल किती आहे, त्या नेबरिंग पार्टिकलची जी संख्या असेल ती संख्या म्हणजे त्याचा काय असेल, कोऑर्डिनेशन नंबर असेल. मग ह्या वन डायमेन्शनल ॲरेंजमेंटचं रिपिटेशन केल्यानंतर आपल्याला टू डायमेन्शनल ॲरेंजमेंट भेटते. टू डायमेन्शनल ॲरेंजमेंटमध्ये दोन प्रकार असतात, एक असते त्याला म्हटलं तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग, दुसरे असते त्याला म्हटलं तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. टू डायमेन्शनल ॲरेंजमेंट जी असते त्या टू डायमेन्शनल ॲरेंजमेंटमध्ये आपण बघितलं होतं की वन डायमेन्शनलचं रिपिटेशन होतं. फर्स्ट लेअर इज आयडेंटिकल विथ सेकंड, सेकंड लेअर इज आयडेंटिकल विथ थर्ड, थर्ड इज आयडेंटिकल विथ फोर्थ. सो दिस लेअर इट इज कॉल्ड ॲज अ ए ए ए टाईप ऑफ ॲरेंजमेंट. दिस इज कॉल्ड ॲज अ ए ए टाईप ऑफ ॲरेंजमेंट. अँड टू ऑप्टेन द जॉमेट्री इट इज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. टू ऑप्टेन द जॉमेट्री इट इज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अँड देअर कॉर्डिनेशन नंबर इज अ फोर. देन वी प्रोसीड द नेक्स्ट इज दॅट हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इज दॅट द फर्स्ट लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ सेकंड, सेकंड लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ द थर्ड, सो थर्ड लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ द फोर्थ, बट फर्स्ट अँड थर्ड लेअर आर सेम, देन सेकंड अँड फोर्थ लेअर आर सेम. सो दिस ॲरेंजमेंट इट इज कॉल्ड ॲज अ ए बी ए बी टाईप ऑफ ॲरेंजमेंट. इन दॅट ए बी ए बी टाईप ऑफ ॲरेंजमेंट कोऑर्डिनेशन नंबर इज अ सिक्स. मग ह्याच्यानंतर पुढे जे थ्री डायमेन्शनल ॲरेंजमेंट असते, त्या थ्री डायमेन्शनल ॲरेंजमेंटमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या ॲरेंजमेंट असतात. त्याला म्हटलं तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन द थ्री डायमेन्शनल आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन द थ्री डायमेन्शनल. मग स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये पण टू डायमेन्शनचं जे स्प्लिटिंग होतं ते थ्री डायमेन्शनलमध्ये केलं होतं. इन थ्री डायमेन्शनल देअर कॉर्डिनेशन नंबर इज सिक्स. तो कॉर्डिनेशन नंबर सिक्स कसा होतो, कारण की टू डायमेन्शनलमध्ये त्याचा कॉर्डिनेशन नंबर फोर असतो आणि वन डायमेन्शनमध्ये टू असतो. फोर प्लस टू इज इक्वल टू सिक्स आलं. हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये दोन प्रकारचे अरेंजमेंट असतात, त्याच्यामध्ये होल्स फॉर्म होतं, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल, जे तुम्हाला वर्गात शिकवलेलं असेल. त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल होल फॉर्म झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या अरेंजमेंट असतात. पहिली जी अरेंजमेंट असते त्याला म्हटलं तर ए बी ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट, त्याला म्हटलं तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. दुसऱ्याला जी म्हटलं जातं त्याला म्हटलं तर की सी सी पी अरेंजमेंट, किंवा त्याला दुसरा शब्द दिला एफ सी सी, त्याला आपण नाव दिलं आहे ए बी सी ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट. इन दॅट ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट देअर आर कॉर्डिनेशन नंबर इज अ ट्वेल्व. त्याचा कॉर्डिनेशन नंबर ट्वेल्व असतो, तो कसा असतो, सहा त्याचा स्वतःचा असतो, वरून तीन असतो आणि खालून तीन असतो, अबोव थ्री अँड बिलो थ्री, दॅट इज अ कॉर्डिनेशन नंबर इज ट्वेल्व. आणि त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सीमध्ये तर एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी आहे, त्याचा फॉर्म्युला काय असतो, तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल इज ऑक्युपाय द युनिट सेल. त्या युनिट सेलमध्ये असणारे जे पार्टिकल आहे त्यांनी त्याचा किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला आहे, तो डिवायडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इंटू हंड्रेड. दिज आर द फॉर्म्युला ऑफ द पर्सेंटेज ऑफ द पॅकिंग इफिशियन्सी. एवढे मी तुम्हाला आता पाच ते पाच एक मिनटामध्ये एवढी तुमची थोडक्यात रिवाईज करून त्याच्यावर जे काही एम सी क्यूज आपल्याला वीस पंचवीस आज सोडवायचे त्याच्याकडे आपण आता जाणार आहोत. मग आता आपण जे काही एम सी क्यू सॉल्व करणार आहोत ते लक्षात घ्या. आता पहिल्याचा एम सी क्यू तुमच्यासमोर आलेला आहे, बघा. पहिल्या एम सी क्यूला मी आता स्टार्ट करतो आहे. इन थ्री डायमेन्शनल, किती डायमेन्शनलमध्ये म्हणतो आहे तो, थ्री डायमेन्शनल ग्राफ ऑफ द लॅटिस पॉईंट विच सेट द पॅटर्न फॉर हूज लॅटिस इज अ कॉल्ड. हा शब्द बघा लक्ष द्या. आता हा पहिला प्रश्न मी घेतो आहे. पहिला प्रश्न जो आहे तुम्ही मगाशी
तुम्हाला सांगितलं की युनिट सेल, त्याच्यावर प्रश्न हा काय म्हणतो तो, द थ्री डायमेन्शनल ग्राफ ऑफ लॅटिस पॉईंट विच सेट द पॅटर्न फॉर होल लॅटिस इज कॉल्ड. आता ज्यास आपण क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतो, त्या क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना दोन गोष्टी लक्षात घ्या, लॅटिस अँड बेसिस, याचं जे ॲडिशन दोघांचं कॉम्बिनेशन असतं त्याच्यापासून क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं. त्या थ्री डायमेन्शनमध्ये पॅटर्न म्हणतो आहे तो, काय म्हणतो त्याला, पॅटर्न म्हणतो आहे तो. पॅटर्न जो असतो तो कशाचा असतो, हूज लॅटिस इज कॉल्ड ॲज, हूज लॅटिस इज कॉल्ड ॲज. थ्री डायमेन्शनलमध्ये जो ग्राफ असतो त्याच्यामध्ये लॅटिस पॉईंट असतो, काय असतो तो, लॅटिस पॉईंट असतो. विच सेट द पॅटर्न फॉर विच लॅटिस इज कॉल्ड, मग त्या लॅटिसला काय नाव दिलं असेल, बेस लॅटिस म्हटलं गेलं, युनिट सेल म्हटलं गेलं, का सिम्पल लॅटिस म्हटलं गेलं, का क्रिस्टल लॅटिस म्हटलं गेलं, ते आपल्याला बघायचं आहे. मग हा प्रश्न जर बघितला तर प्रामुख्याने हा प्रश्न कशावर, इट इज डिपेंड अपॉन द डेफिनेशन, कशावर येतो, इट इज डिपेंड अपॉन द डेफिनेशन. बघा थ्री डायमेन्शनलमध्ये ज्यास त्याचा रिपीटिंग पॅटर्न असतो त्याला म्हटलं युनिट सेल. आता मी मग असे म्हटलं ना, रिपीटिंग युनिट, रिपीटिंग क्रिस्टल स्ट्रक्चर ज्यास फॉर्म होतो, त्यास क्रिस्टल स्ट्रक्चर ज्यास फॉर्म होतो तर त्याच्यामध्ये जो स्मॉलेस्ट पार्ट असतो त्या स्मॉलेस्ट पार्टचं रिपिटेशन होतं, आणि स्मॉलेस्ट पार्टचं रिपिटेशन झाल्यानंतर आपल्याला एक परिपूर्ण असं क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होतं आणि ते थ्री डायमेन्शनलमध्ये असतं. मग याचं उदाहरण कसं घेणार, जर आपण क्यूब घेतला, क्यूब तर क्यूब हा किती असतो, थ्री डायमेन्शनलमध्ये असतो, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर त्या क्यूबची फ्रंट तुमच्या समोरची बाजू आणि बॅक साईडची बाजू ही सेम असते, टॉपची आणि बॉटमची बाजू ही काय असते, सेम असते, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडची बाजू कशी असते, सेम. म्हणजे क्यूबच्या सर्व बाजू कशा आल्या, सेम आल्या, म्हणजे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट हा काय आला, सेम आला, म्हणजेच त्याचं रिपिटेशन झालं. आणि रिपिटेशन झाल्यानंतर त्याचं काही क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालं, त्याला आपण काय म्हणतो, युनिट सेल, काय म्हटलं त्याला, युनिट सेल असं म्हणतो आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर युनिट सेल येऊ शकतं. स्पेस लॅटिस का नाही, त्याच्यानंतर क्रिस्टल लॅटिस का नाही, आणि सिम्पल लॅटिस का नाही, कारण की सिम्पल लॅटिस, क्रिस्टल लॅटिस आणि हे स्पेस लॅटिस, स्पेस लॅटिसलाच आपण क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो, स्पेस लॅटिसलाच आपण काय म्हणतो, क्रिस्टल स्ट्रक्चर असं म्हणतो. मग ज्यास आपण हा ज्यास क्वेश्चन सोडवतो आहे तर त्याच्यामध्ये क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला प्रामुख्याने फक्त आणि फक्त एकच वर्ड तिथं गेलेला असतो, तो म्हणजे युनिट सेल. आणि याच्यामध्ये त्यांनी लॅटिस पॉईंट हा शब्द म्हटलेला आहे, काय म्हटलं आहे, लॅटिस पॉईंट हा शब्द म्हटला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, फक्त युनिट सेल असं येऊ शकतं. पुढचा प्रश्न जो वाचतो आहे बघा मी, फॉर अ सॉलिड विथ द स्ट्रक्चर ॲज शोन इन द फिगर, म्हणजे एक स्ट्रक्चर दिले तुमच्यासमोर फिगर, द कॉर्डिनेशन नंबर ऑफ द पॉईंट बी इज, आता कॉर्डिनेशन नंबरवर प्रश्न आहे बघा, ती फिगर मी आधी तुमच्यासमोर आणतो आहे, ती फिगर बघा, ही दिलेली, ही फिगर, ही फिगर दिसते, ही क्युबिकची फिगर दिलेली, हे थ्री डायमेन्शनलमध्ये दिलेली, हा जो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल तो ए आणि हा कोण दिलेला आहे त्यांनी बी. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तो प्रश्न असा विचारला आहे की दिलेल्या तुमच्या ह्या सॉलिडचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या सॉलिडच्या स्ट्रक्चरमध्ये जो काही पॉईंट बी आहे, हा पॉईंट बी, त्या पॉईंट बीचं काय करायचं आहे, कॉर्डिनेशन नंबर शोधायचा आहे. आता कॉर्डिनेशन नंबरची डेफिनेशन मी आत्ताच सांगितली. व्हॉट इज अ कॉर्डिनेशन नंबर, एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो त्याच्या आजूबाजूला किती नेबरिंग पार्टिकल आहे त्याला आपण कॉर्डिनेशन नंबर असं म्हटलं. समजा ए बी सी तीन विद्यार्थ्यांनी, ए तीन विद्यार्थ्यांनी एका रूममध्ये बसलेले असतील, पहिल्याला समजा आपण ए नाव दिलं, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी, तर मधला जो आहे, मधला बी, त्याच्या लेफ्ट हँड साईडला एक आहे, राईट हँड साईडला एक आहे, म्हणजे सेंटरचा जो सेंटरचा जो असेल त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती आला, दोन आला. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जो सराउंडिंग जे असतील त्या सराउंडिंग पार्टिकल्सची संख्या म्हणजे त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती आला, दोन आला. किती आला त्याचा कॉर्डिनेशन नंबर, दोन आला. मग ही जी डायग्रॅम आहे, ह्या डायग्रॅममध्ये आता आपल्याला काय दिलं आहे, त्यांनी हा पार्टिकल दिलेला आहे बी पार्टिकल. तर ह्या बी पार्टिकलचं आपल्याला कॉर्डिनेशन नंबर शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, त्याचा कॉर्डिनेशन नंबर शोधायचा आहे. मग आता कॉर्डिनेशन नंबर शोधत असताना त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती येऊ शकतो, तर उत्तर त्यांनी दिले पहिले 3, 4, 5 आणि 6. मग आता बघा बरं, हा बी पार्टिकल येते, हा बी पार्टिकल, त्याच्या शेजारी हे 2 आले, हे 3 आले आणि हा 1 आला. मग आता सांगा बेरीज किती झाली, 1 अधिक 2, त्याच्यानंतर 3, 4, 5 आणि मधला काय आला, 6. म्हणून याचं उत्तर काय आलं विद्यार्थ्यांनी, 6 आला.
म्हणून त्याचा कॉर्डिनेशन नंबर किती आला असा. समजा मी हा इथे हाच प्रश्न असा फिरवला असता, तर इथे कन्स्टिट्यूंट पार्टिकल दिला असता इथे सेंटरला आणि त्याचा कॉर्डिनेशन नंबर विचारला असता, तर त्याचा कॉर्डिनेशन नंबर आपल्याला प्रामुख्याने कसा कॅल्क्युलेट करता आला असता. बघा हे दोन चार, हा पाच सहा सात आणि आठ, किती आला असता तो कॉर्डिनेशन नंबर? आठ आला असता. मग हा प्रश्न तुम्हाला लक्षात आला, ह्या डायग्रॅमवरून आपल्याला कॉर्डिनेशन नंबरचे त्यांनी विचारलेलं आहे, म्हणजे हे त्यांनी डायग्रॅमवरून आपल्याला त्या पॉईंट बीचा विचारला. तर मी मगाशी तुम्हाला उदाहरण देताना ए बी सी घेतलं होतं, पण ते मी एका वन डायमेन्शनलमध्ये घेतलं, इथे थ्री डायमेन्शनलमध्ये सिक्स आला. लक्षात घ्या, लक्षात घ्या, थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट. मी मागाशी मग पण सांगितलं थेरीमध्ये शिकवत असताना तीन हा शब्द कसा तयार झाला आहे. तीन म्हणजे एक अधिक दोन, एक म्हणजे वन डायमेन्शनल आणि टू म्हणजे टू डायमेन्शनल. वन डायमेन्शनमध्ये कॉर्डिनेशन नंबर असतो टू, टू डायमेन्शनमध्ये कॉर्डिनेशन नंबर असतो फोर. टू प्लस फोर उत्तर काय आलं? सिक्स. काय आलं उत्तर त्याचा? सिक्स आलं. बघा उत्तर काय आलं त्याचा? सिक्स आलं. आता पुढचा जो प्रश्न मी घेतो आहे बघा, तो पण डायग्रॅमचाच आहे. बघा हा प्रश्न, द युनिट सेल हा तुम्हाला झालेला होता का? बघू आता परत हा प्रश्न काय झाला आहे का नाही. युनिट सेल विच ऑफ द फॉलोइंग क्रिस्टल फॉलोइंग सॉरी विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर रिफर्स टू द क्रिस्टल सिस्टीम. आता जी काही ही डायग्रॅम दिली, ह्या डायग्रॅममध्ये हे क्रिस्टल सिस्टीम जे आहे, ते क्रिस्टल सिस्टीम हे कशाचं आहे? आता क्रिस्टल सिस्टीम हा प्रश्न पहिले कशावर येते समजून घ्या. तुम्हाला ज्यावेळेस आपण युनिट सेलची डेफिनेशन सांगितली होती, त्याच्यानंतर तुम्हाला क्रिस्टल सिस्टीम वन ऑफ द मॅथमॅटिशियन सायंटिस्ट 1898 त्याचं इयर आहे 1898 वन ऑफ द मॅथमॅटिशियन सायंटिस्ट दॅट इज अ ब्रॅव्हिस ही वॉज ऑब्झर्व द ऑर ही वॉज स्टडी द व्हेरियस पॅरामीटर ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर ॲट द टाईम ही सेज दॅट द क्रिस्टल स्ट्रक्चर इज अरेंज इन द सेवन क्रिस्टल सिस्टीम. सात पद्धतीने ते अरेंज करता येतात. मग त्याच्यामध्ये क्युबिक असेल, मोनोक्लिनिक असेल, ट्रायक्लिनिक असेल, हेक्झागोनल असेल, रोम्बिक असेल, टेट्रागोनल असेल आणि ट्रायगोनल असेल. मग याच्यामध्ये आपल्याला त्यांनी असं विचारलेलं आहे की खाली जे काही दिलेलं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये हा प्रकार कोणाचा आहे? क्युबिकचा आहे, अर्थोरुम्बिकचा आहे, टेट्रागोनलचा आहे का ट्रायगोनलचा आहे. मग आता हा प्रश्न सोडवत असताना तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की हा ज्यावेळेस प्रश्न आपण सोडवतो आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय सेम दिलेले ते बघा. अँगल सेम इन 90-90 अँगल दिलेले आहे. अँगल काय दिले आहेत? 90-90 दिलेले आहे. परंतु एज लेंथ सेम दिसत आहेत का? तर एज लेंथ त्याच्या सेम दिसत नाही. मग एज लेंथ तुम्हाला बेसिक आयडिया माहिती असेल, वेन वी ड्रॉ द ए क्रिस्टल स्ट्रक्चर इन द थ्री डायमेन्शनल वी हॅव रिक्वायर्ड टू पॅरामीटर. वन पॅरामीटर इट इज कॉल्ड द एज लेंथ. ती आपण स्मॉल ए स्मॉल बी अँड स्मॉल सी अक्षराने दाखवतो. त्याच्यानंतर त्याचे अँगल जे असतात ते अँगल आपण अल्फा बीटा गॅमाने दाखवतो. मग हे जे काय अँगल्स आहेत ते अँगल आर सेम आले. मग अँगल्स सेम आहेत पण एज लेंथ काय त्याच्या? डिफरंट आहेत. त्याच्यानंतर मग आता ऑप्शनचा एक विचार करा. चार ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत. पहिलं दिलं आहे क्युबिक, दुसरं दिलं आहे अर्थोरोम्बिक, तिसरं दिलं आहे टेट्रागोनल आणि चौथं दिलं आहे ट्रायगोनल. मग आता क्युबिक जे असं आपण म्हणतो, क्युबिक जे म्हणतो आपण, तर त्या क्युबिकमध्ये एक लक्षात घ्या, क्युबिकमध्ये एज लेंथ आणि अँगल सेम असतात. किती असतात? एज लेंथ इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आणि अँगल असतो अल्फा बीटा इज इक्वल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90. मग याच्यामध्ये फक्त एज लेंथ सेम आहे याच्यामध्ये काय सेम आहे? अँगल सेम आहे, एज लेंथ सेम नाही. म्हणून पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन जे दिलं त्यांनी टेट्रागोनल, या टेट्रागोनलमध्ये काय असतं? अँगल सेम असतात, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90, बट टू एज लेंथ आर सेम अँड वन एज लेंथ आर डिफरंट. दॅट इज ए इज इक्वल टू बी अँड बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे टेट्रागोनलमध्ये दोन बाजू सेम आहेत, तसरी बाजू सेम नाही, पण याच्यामध्ये देताना काय दिलं आहे? तिघं बाजू काय दिले? त्यांनी डिफरंट दिले, म्हणून तेही ऑप्शन चुकलं. पुढचं त्यांनी दिलं आहे ट्रायगोनल. काय दिलं आहे त्यांनी? आता ट्रायगोनल दिलेलं आहे. मग ह्या ट्रायगोनलमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण ते तसंच होतं की त्याच्यामध्ये बाजू अँगल सेम असतात, परंतु बाजू पण कसे असतात? त्याच्यामध्ये डिफरंट असतात. म्हणजे तेही ऑप्शन काय झालं त्याचं? चुकलेलं आहे. मग राहिला प्रश्न कोणाचा? तर फक्त आता एकच ऑप्शन आपल्यासमोर राहत आहे, ते मी तुम्हाला रेडने करून दाखवलं, ते म्हटलं आर्थोरोम्बिक. आर्थोरोम्बिक जे असतं ते आर्थोरोम्बिक हा कुठला प्रकार आहे? इट इज अ बॉडी सेंटर.
इट इज कोणाचा प्रकार येतो, बॉडी सेंटर. आणि ह्या आर्थोरोम्बिकमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑल एज लेंथ आर नॉट सेम. त्याच्यामध्ये एज लेंथ सेम आहे का? बघा इथे एज लेंथ सेम दिसत नाही, पण काय सेम दिसते? दे हॅव द सेम अँगल. हेन्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ आर्थोरोम्बिक. आन्सर ऑफ क्वेश्चन इज दॅट आर्थोरोम्बिक. हाच प्रश्न जर असा विचारला असता द के एन ओ थ्री शोज द विच टाईप ऑफ द क्रिस्टल सिस्टीम, तर त्याचं उत्तर पण काय आलं असतं? आर्थोरोम्बिक आलं असतं. म्हणजे आर्थोरोम्बिकचं एक्झाम्पल काय विद्यार्थिनींनो? के एन ओ थ्री पोटॅशियम नायट्राइट. हा प्रश्न कशावर अवलंबून आहे? हा प्रश्न कशावर डिपेंड आहे? क्रिस्टल सिस्टीमवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न तुमच्या समोर होते बघा, तो सुद्धा त्याच्यावरच आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट ॲक्सियल डिस्टन्स अँड ॲक्सियल अँगल अलॉंग द रोम्बोहेड्रल सिस्टीम. आता ॲक्सियल डिस्टन्स हे ते शब्द फिरवलेला आहे. ॲक्सियल डिस्टन्स म्हणजेच एज लेंथ, आणि ॲक्सियल अँगल म्हणजेच काय दिलं त्यांनी? अँगल दिलेलं. आता बघा त्याच्यामध्ये रोम्बोहेड्रल सिस्टीमसाठी खालीलपैकी दिलेल्या कुठलं ऑप्शन हे बरोबर असेल? तर रोम्बोहेड्रल जे असेल त्या रोम्बोहेड्रलमध्ये काय असतं ते आधी सांगतो तुम्हाला. रोम्बोहेड्रलमध्ये त्याच्यामध्ये तीन एज लेंथ ह्या सेम असतात, म्हणजे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन सॉरी तिघ अँगल जे असतात ते इज नॉट इक्वल टू 90 असतात, म्हणजे 90 जास्त पण असू शकतात, कमी असू शकतात. त्याच्यानंतर ह्या रोम्बोहेड्रलचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एन एन ओ थ्री आणि पी सी ओ थ्री असेल. त्याच्यानंतर आता इथे रोम्बोहेड्रल सिस्टीमच दिले म्हणून मी डायरेक्ट उत्तरालाच सांगतोय तुम्हाला की रोम्बोहेड्रल हा शब्द दिला आहे. रोम्बोहेड्रलमध्ये तिघ एज लेंथ सेम असतात आणि तिघ अँगल काय नसतात? इज नॉट इक्वल टू 90 असतात. इज नॉट इक्वल टू 90 म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? रोम्बोहेड्रल आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न तुझा होता, चार नंबर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर येतोय बघा. द नंबर ऑफ ॲटम्स ऑर मोलिक्युल्स कंटेन इन वन प्रिमिटिव क्युबिक युनिट सेल. आता बघा नंबर ऑफ ॲटम शब्द आला आहे. नंबर ऑफ ॲटम कशामध्ये विचारलं त्यांनी? क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल म्हणजे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. सिम्पल क्युबिक युनिट्स सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर म्हणजे देर आर 8 कॉर्नर्स, वन कन्स्टिट्यूंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द इच कॉर्नर, द नंबर ऑफ कन्स्टिट्यूंट पार्टिकल इज कवर बाय द ऑल कॉर्नर्स, हेन द टोटल नंबर ऑफ युनिट सेल इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला 1/8 × 8 इज इक्वल टू 1. लक्षातच ठेवा, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आलं तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल 1 असतो, बॉडी सेंटर आलं त्याच्यामध्ये 2 असतो, आणि फेस सेंटर आलं त्याच्यामध्ये 4 असतं. हे कसं लक्षात ठेवा? सिम्पल हे टोटल नंबर ऑफ युनिट सेल कसं कॅल्क्युलेट कसं लक्षात ठेवायचं? माझ्याकडे केमिस्ट्रीचं एक रेफरन्स बुक एक आहे, बरोबर आहे. 8 मुलींना द्यायचं आहे. किती दिवसांसाठी द्यायचं आहे? 8 दिवसांसाठी द्यायचं आहे. म्हणजे त्या रेफरन्स बुकवर प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाटा किती आला? म्हणजे तुम्ही काय करणार? 1/8 × 8 इज इक्वल टू 1. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे विद्यार्थिनींनो? 1 आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आला तो बघा, तुम्ही समजून सांगतोय. द इफ द नंबर ऑफ ॲटम्स पर इन पर युनिट इन अ क्रिस्टल. बघा काय म्हणतो, द इफ द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट इन अ क्रिस्टल इज 2, द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल इज. आता उलट प्रश्न विचारलेला आहे. काय दिलं याच्यामध्ये? टोटल नंबर ऑफ ॲटम्स दिलेले आहेत. बघा म्हणजे टोटल नंबर ऑफ युनिट ॲटम्स दिलेले आहे. कशामधले दिले आहे? पर युनिट सेल. किती ते? 2 आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, 1 असेल तर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असतं, 2 असेल तर बॉडी सेंटर असतं, आणि 4 असेल तर फेस सेंटर असतं. मग ह्या प्रश्नामध्ये ऑक्टाहेड्रल आहे, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर आहे, फेस सेंटर आहे, सिम्पल क्युबिक आहे. पण याचं उत्तर जे असेल ते बॉडी सेंटर क्युबिक का आलं? कारण की त्याच्यामध्ये 2 आहे. मग फेस सेंटर का नाही सर? कारण की फेस सेंटरमध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल किती आहेत? 4 आहेत. कसे काढले आहेत? 8 × 1/8 प्लस 6 × 1/2 इज इक्वल टू 1 + 3 इज इक्वल टू 4. आणि सिम्पल क्युबिकमध्ये किती असतो? 1 असतो. बॉडी सेंटरमध्ये किती असतो? तो 2 असतो. म्हणून त्याचं आन्सर किती दिलं आहे त्यांनी? 2 दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न घ्यायचा आहे बघा, द इंटरस्टेशियल होल इज कॉल्ड टेट्राहेड्रल. इंटरस्टेशियल होल म्हणजे जे होल तयार होतं, तुम्हाला मी आता थोड्या वेळेस जी थिअरी घेतली ते त्याच्यात म्हटलं होतं की
स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागॉनल क्लोज पॅकिंग, त्याच्यामध्ये जी काही एम्प्टी स्पेस असते ती एम्प्टी स्पेस क्रिएट होतं ते, आणि ती एम्प्टी स्पेस ही स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्येही जास्त असते आणि ही हेक्झागॉनल क्लोज पॅकिंगमध्ये कमी असते. आणि ह्या टू डायमेन्शनलचं रूपांतर जे असं आपण थ्री डायमेन्शनलमध्ये करतो तर त्याच्यामध्ये दोन होल्स क्रिएट होतात, एक असतं टेट्राहेड्रल होल, दुसरं असतं ऑक्ट्राहेड्रल होल. मग याच्यामध्ये त्यांनी दिले टेट्राहेड्रल होल. आता टेट्राहेड्रल होल, टेट्रा म्हणजे लक्षात घ्या चार आणि ऑक्ट्रा म्हणजे लक्षात घ्या सहा. टेट्राहेड्रल होल तयार होण्यासाठी चार स्पियर लागतात, त्याच्यापैकी तीन स्पेअर हे एका सेम लेअरचे असतात आणि चौथा स्पेअर हा डिफरंटचा असतो. मग याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, इंटरस्टेशियल होल इज कॉल्ड टेट्राहेड्रल बिकॉज, त्याला टेट्राहेड्रल का म्हटलं होतं, इट इज फॉर्म बाय द सिक्स स्पेअर. चुकीचं वाक्य, आत्ताच मी म्हटलं टेट्राहेड्रलला चार लागतात, इट इज अ टेट्राहेड्रल इन शेप, ते पण चुकीचं आहे. पुढचं बघा, इट इज फॉर्म बाय द थ्री स्पियर, ते पण वाक्य चुकीचं आहे. ते फॉर्म होण्यासाठी किती लागत आहेत, चार लागत आहेत. मग राहिला ऑप्शन कुठला आहे बघा, सी, इट इज फॉर्म बाय द फोर स्पियर, आलं का लक्षात, अँड द सेंटर फॉर्म अ रेग्युलर टेट्राहेड्रॉन. आता मी तुम्हाला म्हटलं तर टेट्राहेड्रल फॉर्म करण्यासाठी चार लागतात, ऑक्ट्राहेड्रल फॉर्म करण्यासाठी सहा लागतात, आणि ते फॉर्म झाल्यानंतर त्याचं जी ज्योमेट्री असते ती असते रेग्युलर टेट्राहेड्रॉन. काय असते त्याची ज्योमेट्री, रेग्युलर टेट्राहेड्रॉन. मग हे जे काही इंटरस्टिशियल होल आहे ते कुठलं हे टेट्राहेड्रल आहे, आणि ते टेट्राहेड्रल फॉर्म करण्यासाठी आपल्याला पहिला ए ऑप्शन, बी ऑप्शन आणि डी ऑप्शन चुकीचं काय, त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर कुठलं आलं, फक्त सी आलं. त्याच्यानंतर जे काही पुढचे आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे तो प्रश्न बघा, हा सुद्धा त्याच्यावरच डिपेंड आहे, होल्सवरच डिपेंड आहे आता हा प्रश्नसुद्धा. याच्यामध्ये हां, आता इन क्लोज पॅकिंग म्हणतो तो काय म्हणतो, तो इन क्लोज पॅक ॲरे द ऑफ एन स्पियर द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल्स आर. हा प्रश्न बऱ्याचदा एम एस टी सी टीला विचारला जाण्याचे, सॉरी, हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो किंवा विचारलं जाण्या शक्यता असते ती म्हणजे, इन क्लोज पॅक ॲरे द नंबर ऑफ स्पियर, नंबर ऑफ स्पियर, पण ते कुठल्या अक्षरात दाखवलं आहे, एन दाखवलं आहे. काय दाखवलं, कॅपिटल एन, द नंबर ऑफ टेट्राहेड्रल्स होल. आता लक्ष द्या, टेट्राहेड्रल म्हणजे चार आणि ऑक्ट्राहेड्रल म्हणजे किती, सहा, म्हणजे कितीचा डिफरन्स आला, दोनाचा डिफरन्स आला. जर टेट्राहेड्रल आणि ऑक्ट्राहेड्रलमध्ये जर आपण जर बघितलं तर ऑक्ट्राहेड्रलची संख्या जर समजा एक असेल तर टेट्राहेड्रलची त्याच्या डबल असते, त्याच्या काय असते, डबल असते. म्हणजे त्याच्यामध्ये रिलेशन कसं आहे, वन एस टू आहे. रिलेशन काय, वन एस टू, वन इज वन फॉर ऑक्ट्राहेड्रल अँड टू फॉर टेट्राहेड्रल. उलट सांगायचं तर ते हाफ असतात, उलट सांगायचे ते कसे असतात, हाफ असतात. म्हणजे काय, जर टेट्राहेड्रल आणि ऑक्ट्राहेड्रलमध्ये रिलेशन घ्यायचं असतं तर ते हाफ आहे, आणि ऑक्ट्राहेड्रल आणि टेट्राहेड्रलमध्ये सांगायचं ते डबल आहे. परत मी एकदा सांगतो बघा, ऑक्ट्राहेड्रल अँड टेट्राहेड्रल, व्हॉट इज द रेशो, वन एस टू. म्हणजे ऑक्ट्राहेड्रलचे स्पियर क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जर टू असतील तर टेट्राहेड्रलमध्ये फोर असतील. समजा क्रिस्टल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये जर आपल्याला ऑक्ट्राहेड्रलचे थ्री असतील तर टेट्राहेड्रलचे किती असतील, त्याला सिक्स असतील. हा प्रश्न तुमच्या समोर येतो आहे बघा. आता इन क्लोज पॅक ॲरे द स्पियर, एन स्पियर, किती स्पियर म्हटले, एन स्पियर, द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल, फोर एन, चुकीचं आहे, एन बाय टू. एन बाय टू येऊ शकलं असतं पण तिथे शब्द काय पाहिजे होता त्याच्यामध्ये, ऑक्ट्राहेड्रल आला असतं, तर मग त्याच्यामध्ये एन नाही. मग राहिला प्रश्न कोणाचा, टू एन आला. काय आला त्याच्यामध्ये, टू एन आला. परत एकदा समजून सांगतो बघा हा प्रश्न, की ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे त्यांनी, इन क्लोज पॅक ॲरे, कुठला म्हटलं त्यांनी, इन क्लोज पॅक ॲरे द एन स्पियर द नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल, फोर एन, एन बाय टू, टू एन अँड एन. तर उत्तर काय त्याचं, टू एन उत्तर आहे. काय त्याचं उत्तर, टू एन. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न त्यांनी आता दिलेला आहे, नंबर ऑफ टेट्राहेड्रल होल्स इन अ युनिट सेल ऑफ क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर इज, इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर इज. आता क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती असू शकतात, वन, टू, फोर आणि एट. आता नंबर ऑफ काय म्हटलं त्यांनी, टेट्राहेड्रल्स होल इन क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर, क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर त्याच्यामध्ये उत्तर आहे त्याचं आठ. एक का नाही, दोन का नाही, कारण की चार का नाही, कारण की त्याच्यामध्ये ते कॉर्नर्स काय दिलेले असतात, आठ दिलेले असतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे, एम्प्टी स्पेस, एम्प्टी स्पेस बिटवीन द शेअर बॉल्स अँड द हॉलो बॉल्स आर ॲज शोन इन फिगर इज कॉल्ड ॲज. ही जी फिगर दिलेली, ही फिगर, ह्या फिगरमध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला तीन स्पियर दिसत आहेत फ्रंट साईडला, आणि त्याला कव्हरिंग करण्यासाठी तीन स्पियर दिलेले बॅक साईडला. ह्या डायग्रॅममध्ये जे आहे ते
त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक स्पेस दिसते, बघा स्पेस एज अ ट्रायंग्युलर स्पेस दिसते, बरोबर आहे. मग ही स्पेस कशी फॉर्म झाली, अबोव द थ्री लेअर अँड बिलो द थ्री लेअर, म्हणजे टोटल किती आले, सहा आले. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं, वेन देअर इज अ सिक्स पियर, थ्री फॉर सेम लेअर अँड थ्री फ्रॉम डिफरंट लेअर, इट इज कॉल्ड एज ऑक्टाहेड्रन, इट इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रन. मग सर याला हेक्सागोनल नाही म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. याला ट्रायंग्युलर नाही म्हणता येणार. टेट्राहेड्रल, टेट्राहेड्रल किंवा म्हणू शकलो असतो जर त्याच्यामध्ये किती राहिले असते, चार राहिले असते. मग प्रश्न विचारतानाच त्याने आपल्याला काय दिलेलं आहे की डायग्रॅममध्ये जी एम्प्टी स्पेस क्रिएट झालेली आहे दोन लेअरने, एक कुठला दिला आहे हॉलो बॉल्स म्हणजे एक सेम आहे, आणि दुसरा काय दिला आहे त्यांनी, काय शब्द वापरला आहे त्याला, दुसऱ्याला काय दिलं आहे त्यांनी, कलर दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये जे आहे उत्तर ते कुठलं आहे, ऑक्टाहेड्रल. काय उत्तर त्याचं, ऑक्टाहेड्रल दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर जो काय पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आला आहे तो काय म्हटलं त्याने, इन ऑक्टाहेड्रल होल, इन ऑक्टाहेड्रल होल, ऑक्टाहेड्रलमध्ये काय असतं बघा, त्यांनी दिलेलं आहे, अ सिम्पल ट्रायंग्युलर ओट्स इज सराउंडेड बाय फोर स्पियर, फोर शब्द आहे, नाही. ऑक्टाहेड्रल आला म्हणजे त्याच्यामध्ये काय काय पाहिजे आपल्याला, सिक्स पाहिजे, म्हणजे ते पहिलं उत्तर चुकीचं आहे. बाय ट्रायंग्युलर, बाय ट्रायंग्युलर हा शब्द बरोबर येऊ शकतो, कारण की खालचे तीन आणि वरचे तीन, एवढं बाय ट्रायंग्युलर, एवढं हाफ सेंटेन्स बरोबर आहे. पुढं दिलं इज सराउंडेड बाय द फोर स्पियर, पण पुढचा हाफ स्टेटमेंट काय चुकीचं आहे, हाफ स्टेटमेंट बरोबर आहे, बाय ट्रायंग्युलर बरोबर आहे, पण पुढचं काय त्याने फोर म्हणून ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर डी ऑप्शन बघा, बाय ट्रायंग्युलर, पण पुढचं काय म्हटलं ते सराउंडेड बाय हाऊ मेनी स्पियर, एट स्पियर, मग हे उत्तर काय चुकीचं आहे. मग बाय ट्रायंग्युलर आणि सिक्स असेल तरच काय तयार होतं, ऑक्टाहेड्रल होल तयार होतं, म्हणून याचं उत्तर काय येऊ शकतं, सी, म्हणून त्याला म्हटलं त्यांनी हे बाय ट्रायंग्युलर होल. काय म्हटलं त्यांनी, बाय ट्रायंग्युलर. त्याच्यानंतर आता हे समजलं मग तुमच्या लक्षात आलं, ऑक्टाहेड्रलमध्ये बाय ट्रायंग्युलर आणि स्पियर किती लागतात, सहा लागतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न तुमच्यासमोर येतो तो बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग क्रिस्टलाइज इन बी सी सी क्रिस्टल, खाली दिलेल्यांपैकी बी सी सी क्रिस्टल कोण दाखवेल. आता याच्यामध्ये जर हे जे दिलेले आहेत, या सेवन क्रिस्टल सिस्टीम असतात, त्या सेवन क्रिस्टल सिस्टीममधला हा एक्झाम्पल असू आहे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर कॉपर आणि टंगस्टन. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर टंगस्टन म्हणजे डब्ल्यू हा काय दाखवतो, बी सी सी क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतो. हा काय दाखवतो, बी सी सी क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतो. मग सर ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम हे क्युबिक स्ट्रक्चर दाखवतं. त्याच्यानंतर मग मॅग्नेशियम जर घेतला तर तोसुद्धा हिते स्ट्रक्चर दाखवत नाही. त्याच्यानंतर कॉपर घेतला तर तोसुद्धा कुठला स्ट्रक्चर दाखवतो, क्युबिक दाखवतो. फक्त आणि फक्त ज्यावेळेस आपण म्हणतो की टंगस्टन आहे तो कुठलं स्ट्रक्चर दाखवतो आहे, तुम्हाला सांगितलं उत्तर काय दिलं त्याचं मी आता, बी सी सी स्ट्रक्चर दाखवत होतो. काय दाखवत होतो, बी सी सी बॉडी सेंटर. काय दाखवत होतो, बॉडी सेंटर स्ट्रक्चर दाखवतो. बाकीचे तिघंच्या तिघं हे काय दाखवतात, सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर दाखवतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न तुमच्यासमोर येतो बघा, द अरेंजमेंट ए बी सी बघा इज टू डॅश क्लोज पॅकिंग, इज क्लोज पॅकिंग, ए बी सी इज, प्रश्न बघा हा समजून घ्या, द अरेंजमेंट काय आहे, ए बी सी काय दिली, ए बी सी, ए बी सी टाईप दिलेली, इज टू ॲज डॅश क्लोज पॅकिंग, म्हणजे ए बी सी, ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट असते, त्या ए बी सी टाईप अरेंजमेंटला काय नाव दिलेलं आहे. मग आता उत्तर तुमच्यासमोर बघा, ऑक्टाहेड्रल, हेक्झागोनल, टेट्राहेड्रल अँड क्युबिक. मी तुम्हाला ज्यास थिअरी रिवाइज करत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, इन थ्री डायमेन्शनल देअर आर द टू टाईप ऑफ अरेंजमेंट, फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अँड हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. इन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग देअर आर टू होल्स इज फॉर्म टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल टू कव्हर द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल होल फॉर्म बाय द लेअर ॲट अ टाइम. देअर आर टू टाईप्स ऑफ द अरेंजमेंट, फर्स्ट वन इट इज कॉल्ड एज अ ए बी, ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट, इट इज कॉल्ड एज अ हेक्झागोनल क्लोज पॅकिंग अँड सेकंड वन इट इज कॉल्ड एज अ ए बी सी, ए बी सी अरेंजमेंट, इट इज कॉल्ड एज अ क्युबिक क्लोज पॅकिंग. म्हणून तिचं उत्तर काय, क्युबिक क्लोज पॅकिंग. काय उत्तर आहे त्याचं, क्युबिक क्लोज पॅकिंग. व त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला आता घ्यायचा आहे, तो प्रश्न बघा आलेला आहे याच्यामध्ये. त्यांनी पहिला प्रश्न, इफ द नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल इन क्रिस्टलाइज इज अ टू, द क्रिस्टल स्ट्रक्चर इज काय येईल, मग त्याचं टोटल नंबर ऑफ युनिट सेल किती दिले, टू, म्हणून त्याचं उत्तर काय, बॉडी सेंटर. काय त्याचं, बॉडी सेंटर. फेस सेंटरमध्ये किती असतात, सहा असतं, चार असतात, सिम्पलमध्ये किती असतं, एक असतं, म्हणून त्याचं उत्तर काय, बॉडी सेंटर. पुढचा प्रश्न बघा, इन इन अ
फेस सेंटर क्यूबिक सेल, कुठलं म्हणतो तो फेस सेंटर क्यूबिक सेल. इन एन ॲटम द फेस कॉन्ट्रीब्यूट टू द युनिट सेल. फेस सेंटर हा लक्षात घ्या, फेस लक्षात घ्या. फेस सेंटर हा कसा तयार झालेला आहे? फेस सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर इज ऑप्टेन फ्रॉम द सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चर. इट कंटेन द 8 कॉर्नर्स. इन ॲडिशन, त्याच्या व्यतिरिक्त, इन ॲडिशन देअर आर द 6 फेसेस अँड वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. वाक्यव्यवस्थित घ्या. वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज कव्हर हाऊ मेनी पार्ट ऑर हाऊ मेनी फेसेस? 2 फेसेस. म्हणून ह्या प्रश्नाचं जे ऑप्शन आपण बघणार आहोत, 1/4 पार्ट, नो इज नॉट करेक्ट. 1 पार्ट ते पण चुकलं आहे. त्याच्यानंतर 1/3 पार्ट ते पण चुकलं आहे. मग आता राहिला कुठला ऑप्शन आहे त्याचा? 1/2 पार्ट. म्हणजेच ज्यास आपण टोटल नंबर ऑफ युनिट्स ज्यास कॅरी करतो आहे, त्यास टोटल नंबर ऑफ युनिट्स कॅरी करत असताना आपण त्यास बघितलं होतं, हाऊ टू ऑप्टेन द फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. द फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर इज ऑप्टेन फ्रॉम द सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, इन ॲडिशन टू दॅट देर आर द 6 फेसेस अँड वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. हाऊ मेनी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल? वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब. इन ॲडिशन टू दॅट दिट कंटेन द 6 फेसेस अँड वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज कवर हाऊ मेनी फेसेस? 2 फेसेस. हेन्स द आन्सर इज दॅट 1/2. आन्सर इज दॅट 1/2. पुढचा प्रश्न दिला आहे बघा त्यांनी, हा सुद्धा पॅकिंगवरच प्रश्न आहे. काय म्हणतो तो प्रश्न वाचतोय बघा मी. अ कंपाऊंड इज फॉर्म बाय इलेमेंट्स. कंपाऊंड फॉर्म केला आहे बाय इलेमेंट्स ए अँड बी. दोन इलेमेंट्सचा वापर करून कंपाऊंड फॉर्म केला आहे. दिस क्रिस्टलाइज इन क्युबिक स्ट्रक्चर. कुठलं स्ट्रक्चर तयार झालं? क्युबिक स्ट्रक्चर. वेन ॲटम्स ए, ॲटम्स ए कुठे? आर ॲट द कॉर्नर्स ऑफ द क्यूब. अँड ॲटम्स बी आर ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. द सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. आता त्यांनी काय म्हटलं बघा विद्यार्थिनींनो, आपल्याला कंपाऊंड फॉर्म केला आहे, म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म केलं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म करत असताना आपल्याला काय लागतील? त्याच्यामध्ये पार्टिकल लागतील, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. मग पहिला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, पहिला इलेमेंट कुठला घेतला आहे? ए. दुसरा कुठला घेतला आहे? बी. पण इलेमेंट एची पोझिशन कुठे ठेवली त्यांनी? क्युबिकला ठेवलेली, क्युबिक स्ट्रक्चरला ठेवलेली. अँड कुठे ठेवलेलं आहे? क्युबिक स्ट्रक्चरमधल्या कॉर्नरला ठेवलेला आहे. आणि ॲटम बी कुठे ठेवलेला आहे? ॲट द सेंटर ऑफ द बॉडी, ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. आता बॉडी म्हटल्यानंतर किती आलं? त्याच्यामध्ये एकच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आला. आणि कॉर्नर म्हटल्यानंतर पण काय आला? एकच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आला. म्हणजे इलिमेंट्स किती झाले? दोन. म्हणजे एक इलिमेंट ए असेल आणि दुसरा इलिमेंट काय असेल? बी असेल. म्हणजे एचा किती घटक आला? वन आला. बीचा किती आला? वन आला. म्हणजेच त्याचं जे उत्तर असू शकतं ए बी. आता सर ए बी टू का नाही? ए बी टू का नाही? कारण की तो काय म्हटलं आहे, बॉडी सेंटरला एकच असतो. वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. पण इथे बीचे किती पार्ट दिले आहेत? दोन दिले आहेत. म्हणून ते उत्तर चुकीचं आहे. इथे ए टूचं उत्तर बी हे चुकलं आहे, थर्ड ऑप्शन चुकलं आहे. का? कारण की वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज अ प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स अँड ईच कॉर्नर्स इज कव्हर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. प्रत्येक क्यूबच्या कॉर्नरला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतो आणि तो बाकीच्यांना शेअर करतो. म्हणून त्याचे आपण टोटल नंबर ऑफ युनिट्स काढत असताना 1/8 × 8 इज इक्वल टू 1 घेतो. पण इथे काय दिलं आहे त्यांनी? ए टू दिलं आहे. म्हणून तेही उत्तर चुकलं आहे. पुढचं ए बी फोर. हा ए बी फोर कधी येऊ शकला असता? कधी येऊ शकला असता? जर त्याचे फेस सेंटर आपण कॅरी केले असते. पण इथे काय म्हटलं त्यांनी? बॉडी सेंटर दिलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय? ए बी दिलेलं आहे. आता पुढचं दिलं आहे त्यांनी, प्रश्न दिला आहे, पोटॅशियम क्रिस्टलाइज इन बी सी सी. पोटॅशियम काय घेतो आहे? बी सी सी लॅटिस घेतो आहे. बी सी सी म्हणजे बॉडी सेंटर. हेन्स द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पोटॅशियम मेटल. आता याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हटलेला आहे, कोऑर्डिनेशन नंबर हा लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन नंबर बी सी सीमध्ये. बी सी सी बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. तो पोटॅशियमचं जे असं आपण ते स्ट्रक्चर घेतो आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर दिलेला आहे त्यांनी. पोटॅशियम क्रिस्टलाइज म्हणजे त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि घेतला तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला काय सांगता येऊ शकतो? 0 आहे का? 4 आहे का? 6 आहे का? 8 आहे. तर त्याचं उत्तर जे दिलेलं आहे आपण ते, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे. हा त्या कोऑर्डिनेशन नंबरवरच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न जो बघा दिलेला आहे, एमटी स्पेस. एमटी स्पेस लक्षात घ्या. इन सी सी पी लॅटिस, सी सी पी लॅटिस त्यालाच आपण एफ सी सी पण म्हणू शकतो. इज आता एमटी स्पेस आहे. ह्या पॅकिंग इफिशियन्सीचं डेरिव्हेशन आहे. ते पॅकिंग इफिशियन्सी डेरिव्हेशन तुमचं
झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की बॉडी सिंपल क्युबिक स्ट्रक्चर असेल, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असेल किंवा फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर असेल. तर त्याच्यामध्ये ज्यास आपण सिंपल क्युबिक स्ट्रक्चर घेतो तर त्याच्यामध्ये जी स्पेस असते ती असते 52.4% ही ऑक्युपाईड स्पेस असते. मग एम्प्टी स्पेस कशी काढली जाते, 100 ती वजा केली जाते. बॉडी सेंटरमध्ये बघितलं तर आपली 68% स्पेस असते. किती असते? 68 स्पेस असते आणि एम्प्टी स्पेस 100 वजा केली जाते. पण इथं सी सी पी दिलेले आहे. सी सी पीलाच मी पुढचा शब्द काय सांगितलं तुम्हाला, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. काय सांगितलं तुम्हाला? फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस विचारली, ऑक्युपाईड स्पेस नाही. मग त्याच्यामध्ये ऑक्युपाईड स्पेस किती असते? 74% असते. मग एम्प्टी स्पेस किती आली? 100 वजा गेले. उत्तर किती आलं? 26. उत्तर किती आलं? 26. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न तुमच्या समोर आहे त्याच्याशी जो रिलेटेड आहे, ते इलिमेंट ए बी सी ए बी सी इज रिफर्ड ॲज विच टाईप ऑफ अरेंजमेंट? ऑक्टाहेडल क्लोज पॅकिंग, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, टेट्राहेडल क्लोज पॅकिंग आणि क्युबिक क्लोज पॅकिंग. आता याच्यामध्ये ऑक्टाहेडल क्लोज पॅकिंग असेल तर ते टू डायमेन्शनल असायला पाहिजे, पण याच्यामध्ये ते नाही. ए बी सी ए बी सी थ्री डायमेन्शनलमध्ये येते. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग याला आपण म्हणू शकलो असतो, पण हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये अरेंजमेंट येते ए बी ए बी. टेट्रागोनल क्लोज पॅकिंग म्हणू शकत नाही, कारण की टेट्रागोनल क्लोज पॅकिंग ही टू डायमेन्शनलमध्ये येते. मग राहिला प्रश्न कोणाचा आता, चौथा ऑप्शनचा, त्याचं नाव आहे क्युबिक क्लोज पॅकिंग. येस, क्युबिक क्लोज पॅकिंग इज ऑल्सो कॉल्ड एज अ फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, इन दॅट फर्स्ट लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ द सेकंड लेअर, सेकंड लेअर इज नॉट आयडेंटिकल विथ द थर्ड लेअर, दॅट इज अ थ्री लेअर आर डिफरंट टू इच अदर, हेन्स इट इज कॉल्ड एज अ ए बी सी ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट अँड इट इज कॉल्ड एज अ क्युबिक क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. त्याच्यानंतर जे आता पुढचे आपल्याला 5 प्रश्न सोडून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये एक 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 आपण पाहणार आहोत आता. की एक प्रश्न जो आपल्याला घ्यायचा आता, इफ अन ॲटम प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द क्यूब, इफ अन ॲटम प्रेझेंट इन द सेंटर ऑफ द क्यूब, द पार्टिसिपेशन ऑफ द ॲटम पर युनिट सेल. काय म्हणतो बघा तो प्रश्न, मग जर ॲटम कुठे प्रेझेंट असेल, सेंटर ऑफ द क्यूबला, मग त्या सेंटर ऑफ द क्यूबला असेल तर पार्टिसिपेशन ऑफ द ॲटम पर युनिट सेल, पर युनिट सेल. आता सेंटर चा शब्द म्हटलं आहे, काय म्हटलं त्याने, सेंटर ऑफ द क्यूब. म्हणजे हे उदाहरण कसं झालं, बॉडी सेंटर झालं. आणि बॉडी सेंटरमध्ये ज्यास आपण म्हणतो वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी, सेंटर ऑफ द बॉडी. म्हणून इथे 1/4 हे उत्तर चुकलं आहे, त्याच्यानंतर 1/2 हे उत्तर चुकलं आहे, मग 1/8 हे उत्तर पण चुकलं आहे. जर याच्यामध्ये क्युबिक स्ट्रक्चर म्हटलं असतं किंवा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर म्हटलं असतं तर हे उत्तर बरोबर आलं असतं, परंतु याच्यामध्ये बॉडी सेंटर म्हटलं आहे म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर एक वरचा प्रश्न राहिला बघा तो, द जनरल फॉर्म्युला ऑफ अन आयोनिक कंपाऊंड क्रिस्टलाइज इन बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चरमध्ये जनरल फॉर्म्युला काय असतो? ए बी असतो. का ए बी असतो? कारण की त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ युनिट सेल किती असतात? 1+1 म्हणजे 2 असतात. का असतात? कारण की इट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर कंटेन द 8 कॉर्नर्स, दॅट इज अ सिंपल क्युबिक स्ट्रक्चर कंटेन द टोटल नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 1/8 × 8 = 1. इन ॲडिशन वन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द सेंटर, सो दॅट 1+1 = 2. म्हणून त्याचं उत्तर हे ए बी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपण घेणार आहोत आता, इन आयोनिक कंपाऊंड ए एक्स बी वाय ऑक्युपाईज किंवा ॲक्वायर इन एफ सी सी टाईप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर बी आय एन इन ॲट द सेंटर ऑफ इच पेसेस. बी आय एन कुठे ठेवलेलं आहे? सेंटर ऑफ इच पेसेस. अँड ए आय एन ऑक्युपाईन द कॉर्नर ऑफ द क्यूब गिव द फॉर्म्युला ऑफ द क्रिस्टल स्ट्रक्चर. आता बघा कंपाऊंड कसा फॉर्म झाला आहे, ए एक्स बी वाय, बरोबर आहे. आणि तो कसा आहे, एफ सी सी. एफ सी सी म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे किती पाहिजे, त्याच्यामध्ये 4 पाहिजेत. एकाचा एक आणि तिसऱ्याचे 3. आता याच्यामध्ये किती एलिमेंट दिले? त्यांनी 2 एलिमेंट दिलेले. बी आय एन कुठे ठेवलेलं आहे? त्यांनी सेंटर ऑफ इच पेसेस. म्हणजे बी कुठे ठेवलेलं आहे? सेंटर ऑफ इच पेसेस. म्हणजे बीचे किती पाहिजे? 3. आणि ए कुठे ठेवलेलं आहे? कॉर्नर ऑफ द क्यूब. म्हणजे एचे किती पाहिजे? 1. म्हणजे एक इलिमेंट एचा असेल आणि 3 इलिमेंट बीचे असतील. म्हणजे फॉर्म्युला काय असेल त्याचा? ए बी थ्री असेल. म्हणजे बघा याच्यामध्ये बघा, ए बी थ्री आहे कुठे? हे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. ए बी फोर चुकीचं आहे, ते ए थ्री बी ते पण चुकलेलं आहे. त्याच्यानंतर ए बी फोर हे पण चुकलेलं आहे. का? कारण की कॉर्नर्सला असताना
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे क्यूबिक मध्ये वनज असतात, म्हणून त्याचं उत्तर काय आहे, ए बी थ्री. आणि शेवटचा प्रश्न त्यालाच अनुसरून दिला आहे, फक्त याच्यामध्ये काय कंपाऊंड त्यांनी चेंज केले आहेत, त्याचे कंपाऊंड जे घेते आहेत त्यांनी इलिमेंट्स कुठले कुठले घेतले, एक्स वाय झेड घेतलेले आहेत, एक्स वाय झेड हे तीन ॲटम्स घेतले आहेत. त्याच्यामध्ये एक्स ॲटम काय ऑक्युपाय करतो आहे, कॉर्नरला. एक्स ॲटम कुठे, कॉर्नरला, म्हणजे किती यायला पाहिजे, वन. वाय ॲटम्स ॲट द बॉडी सेंटर पोझिशन, बॉडी सेंटर पोझिशन म्हणजे वाय किती पाहिजे, एकच पाहिजे. आणि झेड काय म्हणतो आहे, अँड झेड ॲटम इज ॲट द स्पेस सेंटर, म्हणजे झेड किती पाहिजे, तीन पाहिजे. म्हणजे बघा, एक्स वाय झेड, त्याच्यापैकी एकची लोकेशन कुठे दिली त्यांनी, कॉर्नरला, म्हणजे एक्स वन आला. त्याच्यानंतर वायची लोकेशन कुठे दिली, सेंटरला, म्हणजे वाय वन आला. आणि झेडची लोकेशन कुठे दिली, फेसला. फेसेस किती असतात, क्यूबला सहा असतात. पण सहा असताना ते एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल किती फेसेस कवर करतो, दोन. म्हणजे सहा गुणिले वन बाय टू इज इक्वल टू किती आलं, थ्री. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं, एक्स वाय झेड थ्री. काय असू शकतं त्याचं उत्तर, एक्स वाय झेड थ्री. आज आपण हे एवढे प्रश्न जे आता कॅरी केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठे काय अडचण असेल तर तुम्ही तसं मला वैयक्तिक असा व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात. पण आज आपण बऱ्यापैकी जे क्लासिफिकेशन नंतरचा पार्ट आहे, कुठपर्यंत अप टू द पॅकिंग इफिशियन्सीपर्यंत त्याच्या प्रश्न सोडवलेले आहेत. मी आज जवळजवळ नाही म्हटलं तर 20-25 प्रश्न घेतलेले आहेत. अजून 10 प्रश्न तुम्हाला असाइनमेंटला देईल. आणि उद्याच्या तासाला, म्हणजे उद्याचा म्हणजे येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये जो काही आपला जे काही आपलं लेक्चर असेल त्या लेक्चरला मी आन्सर तुम्हाला सांगेल. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, घरी तुम्ही ज्या आता तुम्ही घरी आहेत, लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरी आहेत, जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काही डिफिकल्टी असेल तर विचारत चला. आणि कंटिन्युअस अभ्यासांमध्ये कंटिन्युअस अभ्यास ठेवा. ठीक आहे, आपण आता उद्याच्या लेक्चरला भेटूया.